नमस्कार आज आपण काला जेमणची रेसिपी पाहतो त्यासाठी पावशेर मी खवा घेतला आहे आणि त्याच साईजने आपण मैदा घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी खवा असेल तर एक वाटी मैदा तो वजनी नाही घ्यायचं आहे साईज दुसरं घ्यायचं आपलं हे आता चांगलं मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झाल्यावरती थोडं थोडं आपलं रूम टेम्परेचरचं दूध ह्याच्यात घालायचं आहे आणि मऊसर असा गोळा बनवू मळवून घ्यायचा आहे तर इथे छान माझा गोळा मळून झाला आहे तसा इतका मऊ आपल्याला गोळा हा मळून घ्यायचा आहे तर आता ह्याला आपल्याला रेस्ट देण्यासाठी ठेवायचं आहे कमीत कमी पंधरा मिनटं जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता तर मी झाकून ठेवले तर ता अर्ध्या तासाने बघतो आहे आपण तर ता अर्ध्या तासाने एक छान असा गोळा हा सेट झाला आहे भिजलं आहे आपलं हे पीठ चांगलं तर ते छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात आणि हे गोळे बनवताना अजिबात त्याच्यावरती क्रॅक असतं कामाने एकदम स्मूद असा गोळा झाला पाहिजे तर तुम्हाला ज्या साईजचे तुम्हाला गुलाबजाम बनवायचे आहेत त्या साईजचे तुम्ही गोळे बनवून घ्या तर मी मिडियम साईजचे हे गोळे बनवून घेतलेत तर हे सगळे माझे गोळे तयार आहेत बनून तर आता पाक बनवायचं आहे आपल्याला तर पाकासाठी तीन जोडे इथे मी बारीक कुठून घेतले आणि आपल्याला आता पाकासाठी साखर आणि पाण्याचं प्रमाण असं आहे जर साखर एक वाटी असेल तर दीड वाटी पाणी घालायचं आहे तर आता इथे मी दीड वाटी साखर घेतली त्या हिशोबाने मी त्याच्या दीडपट पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्येच केसराचे एक सात आठ धागे घातलेत मी आणि वेलची जी आपण कुटून घेतली होती ती आणि आपल्याला हा पाक साखर विरघळल्यानंतर एक तीन ते चार मिनट उकळू द्यायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून झाकण घालून ठेवायचं आहे तर साईडला आपण गुलाबजाम तळून घेऊयात तोपर्यंत तर तेल हलकं गरम झालं आहे खूप असं कडकडीत गरम नाही करायचं आहे हलकं गरम झाल्यावरती आपल्याला गुलाबजाम सोडायचे आणि बारीक गॅसवरतीच सगळे गुलाबजाम आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत आणि अधेमध्ये सारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे नाही ते एका एक साईडने हे करपतील तर गुलाबजाम त्याला थोडा वेळ लागतो मी पूर्ण ह्या प्रोसेसमध्ये एकदाही गॅसची फ्लेम मोठी नाही केलेली तर तुम्हाला रेग्युलर गुलाबजाम बनवायचे असतील तर ह्या स्टेजला तुम्ही हे ते गुलाबजाम तेलातनं काढून निथळून तुम्ही डायरेक्ट पाकात घालू शकता आपण इथे काला बनवतो आहे तर त्यामुळे मी ह्यानं आणखी थोडा डार्क कलर येऊ देणार आहे तर आता आपले गुलाबजाम छान डार्क कलरवरती आले आहेत तर मी हे तेलातनं काढून डायरेक्ट पाकामध्ये घालते पाक आपला अजून खूप गरम आहे तर पाक हा गरमच हवा आहे जर तुम्ही गुलाबजाम तळायला थोडा गॅप घेत असाल आणि तुमचा पाक थंड झाला असेल तर तुम्ही पाक परत उकळून घ्या आणि गरम पाकातच आपल्याला हे गरम गुलाबजाम घालायचे तरच ते असे छान मोरले जातात आता मी सगळे काढून हे पाकात घातलेत चमच्याने एकदम मिक्स करून घेऊयात आणि ह्याला झाकण घालून ठेवूयात तोपर्यंत आपण दुसरा घाणा तळून घेऊयात आता मी हे सगळे पाकामध्ये मुरत घातले होते तर सगळा पाक गुलाबजामने ॲब्झॉर्ब केला आहे आपला आणि छान असे मुरलेत आहेत एक तासाने बघतोय आपण तर एक तासाने आपला गुलाबजाम किती मुरला आहे आपण पाहूयात ते एका वाटीमध्ये मी गुलाबजाम काढून घेते तुम्हाला दाखवते की हा पाक आजपर्यंत किती मुरला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं मुरलं आहे अजिबात कच्चा देखील नाही आणि देखील आजपर्यंत पूर्ण मुरला आहे आणि चवीला तर अतिशय छान लागतात हे खव्याचे तर छान लागतातच पण हे खूप छान झाले आहेत नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली एवढे लाईक करा शेअर करा चॅनल नाही झालं तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू